कोयनानगरमध्ये कोयना पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून कोयनानगरमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली. यावेळी विभागातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी सेविका विभागातील सामाजिक व राजकीय नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आज कोयनानगरमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणांचा कार्यक्रम झालेला आहे आणि याच्यापासून येथील नागरिकांना काय फायदे होणार आहेत? ग्राम सुरक्षा यंत्रणा ही जिल्हा परिषद आणि आपलं जिल्हा पोलीस दल यांचा संयुक्त उपक्रम आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणा म्हणजे एक टोल फ्री नंबर पोलीस दलाने इथे सुरू केलेला आहे. ज्या टोल फ्री नंबरवर संकटग्रस्त व्यक्तीने चोरी दरोडा भूकंप अपघातग्रस्त व्यक्तीने संपर्क केल्यास त्याचा आवाज गावातील सर्व नागरिकांना त्याच क्षणाला ऐकू जातो आणि पोलीस दलाची मदत किंवा प्रशासकीय यंत्रणेची मदत मिळणे अगोदर गोल्डन आवरमध्ये स्थानिक लोकांची मदत जलद गतीने मिळाल्याने त्या सर्व संकटांवरती मात करता येणे शक्य होते. शासकीय योजनांची माहितीसुद्धा त्या टोल फ्री नंबरद्वारे सर्व नागरिकांना कळवता येणं शक्य आहे. चोरी दरोड्यामध्ये अतिशय प्रभावीपणे नागरिक या यंत्रणेचा वापर करून आपल्या जीवितांचं आणि संपत्तीचं संरक्षण करू शकतात. आतापर्यंत एवढे कार्यक्रम केले, सर्व कार्यक्रम सक्सेस आहेत? सर्व कार्यक्रम यशस्वी आहेत. पहिलं गाव जे या यंत्रणेत सहभागी झालं होतं तेही गाव यात कायमस्वरूपी सहभागी आहे. 5,500 गावं नियमितपणे या यंत्रणेत सहभागी आहेत. कोयनानगरमध्ये आज हा कार्यक्रम होतोय, याबद्दल येथील ग्रामस्थांचा कसा सहभाग आहे? ग्रामस्थांचा अतिशय चांगला सहभाग आहे, कारण एका साध्या फोनवर आणि आदरणीय गोडसे साहेबांनी सगळ्यांना निमंत्रित केल्यानंतर संपूर्ण कोयनानगरमधले प्रतिष्ठित सर्व नागरिक सरपंच पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित होते. आदरणीय गोरडे साहेबांनी या ठिकाणी अतिशय समर्पक अशी या ग्राम सुरक्षा यंत्रणेसंदर्भातली माहिती दिलेली आहे. निश्चितपणानं ही पहिलीच वेळ आहे, तर आता निश्चितपणानं आमचं पोलीस खातं त्याचबरोबर सर्व यंत्रणा या ठिकाणची कार्यान्वित होऊन हा ग्राम सुरक्षा यंत्रणेचा या ठिकाणचा उपक्रम निश्चितपणानं यशस्वी होईल असं माझं मत आहे. आज ग्राम सुरक्षा यंत्रणा यामुळे पोलिसांचं काम थोडंसं कमी झालं आहे आणि तुमचा ताण कमी होतोय, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? अगदी बरोबर आहे. आता ग्राम सुरक्षा यंत्रणा म्हणजे नावामध्येच आहे, आपल्या गावातल्या ग्रामांनी लोकांनी आपली सुरक्षा करण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांना बोलवणे, याच्यामुळे सातारा पोलीस दलामध्ये बऱ्याच ठिकाणी गुन्हे प्रतिबंध करण्याला मदत झालेली आहे आणि गुन्हे डिटेक्शन झालेलं आहे. विशेष उदाहरण म्हणजे पाठीमागच्या आठवड्यातली उंब्रज या ठिकाणी मिळालेले तलवारीसह मिळालेले आरोपी आणि लोलन पोलीस हद्दीमध्ये HBD होत असताना त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणाला दिल्यामुळे चोर पळून गेले. ते तशीच गुन्हे प्रतिबंध कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्येही होईल आणि ग्रामसुरक्षा यंत्रणेतून पोलिसाचा ताणही कमी होईल, त्याच्यात काही शंकाच नाही. त्याच्या अधिक लोकांची सुरक्षा होऊन गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी फार मोठी मदत होईल. आता आपले कोयनानगर हे थोडंसं खेडेगाव पडतं, या ठिकाणी लोकांना हा ॲप घेण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आता हे ॲप डाउनलोड करण्याची तर पूर्ण प्रक्रिया सांगितलेलीच आहे. ह्याच्या अधिक आम्ही ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभेला आम्ही स्वतः हजर राहून त्यांची पूर्ण यंत्रणेची माहिती देऊ आणि सर्व गावातले ग्रामपंचायती ह्या यंत्रणेला जोडून घेण्याचा आम्ही प्रयत्नच नाही परिपूर्णता ते पूर्तता करून घेणार आहेत आणि कोयनानगर हद्दीतल्या सर्व ग्रामपंचायती आणि सर्व नागरिक ह्या यंत्रणेशी जोडून घेणार आहोत.